दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि काँग्रेस पक्षाचे लकीभाऊ भिका जाधव यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन जनतेशी थेट संवाद साधण्याचा त्यांचा संकल्प आहे. प्रचार दौऱ्याच्या सुरुवातीस वाडीवरे येथील शिरसाटे गटातील आवळी गावात लकीभाऊंचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. गावकऱ्यांनी फटाके फोडून ऑक्शन करून त्यांचा सन्मानही केला. लकीभाऊ जाधव यांनी गावकऱ्यांशी संवाद साधताना रोजगार निर्मिती, डंपिंग यार्डचा विकास आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण उन्नतीचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी मतदारांना एकजुटीने पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. इगतपुरी उत्तरमुख विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा खरंच बारीक किल्ला आहे, कारण ह्या इथल्या मायबाप जनतेने काँग्रेसचा विचार जिवंत ठेवलेला आहे. तो विचार आदरणीय लोकनेते गोपाळजी गुळे साहेब यांनी या भागात आणला. तोच विचार या सर्व मायबाप जनतेने जिवंत ठेवून ही काँग्रेसची चळवळ जिवंत ठेवण्याचं काम केले. त्यामुळे इथे डोळे झाकून काँग्रेस आमदार प्रचंड मताने निवडून येतो याही वर्षी. परंतु झालंय काय, मागच्या वेळेस निर्मलाताई गावितांना नंदुरबारचं पार्सल येते त्यांना इथं या मायबाप जनतेने 10 वर्ष निवडून दिलं. त्यांनी पाण्याच्या नावाखाली 500 कोटीचे घोटाळे केले, इतर घोटाळे करून काँग्रेसची गद्दारी करून त्या निघून गेल्या. काँग्रेसला धोका दिला, त्यासोबत मायबाप जनतेला धोका दिला. त्यासोबत हिरामनजी खोसकर हे राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये आले, ते तर तुम्हाला सगळ्यांना ठेकेदारच स्वतः. त्यांनी ठेकेदारांना पोचण्याचं काम केलं आणि त्यांचं आयुष्य 5 वर्षे टक्केवारीतच गेलं. त्यामुळे मतदारसंघाचा विकास तसाच खुंटून गेला. रस्ते बघा तुम्ही, अजून रस्ते न झाल्यामुळे अक्षरशः काही गावं असे आदिवासी भाग त्यांना पेशंटला डोली करून रस्त्यापर्यंत आणावा लागतो. पाण्याचा प्रश्न अजून सुटलेला नाही आणि शिक्षणाचे प्रश्न बाकी आहेत, आरोग्याचे बाकी आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न बाकी आहेत, तरुणांची बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. कोण रोजगार देईल तरुणांना? त्यामुळे जेव्हापासून बीजेपी सरकार सत्तेवर आले तेव्हापासून तरुणांचा रोजगार थांबलेला आहे, बेरोजगार झालेत. आणि काँग्रेसनी प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकातील तरुणांना रोजगार दिले, सरकारी नोकऱ्या दिलेल्या आहेत. त्यामुळं या राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणार आहे. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यातील सर्व तरुणांना नक्कीच सरकारी नोकऱ्या मिळतील आणि शिक्षकांचे जुने पेन्शनचे विषय असतील, या बरेच विषय येतील, ते विषय मार्गी लागतील. माझ्या मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न सर्वप्रथम सोडवला जाईल, कारण धरण उशाशीन कोरड घशाशी पाणी उघड्या डोळ्याने दिसतंय पण ते पिता येत नाही. त्यामुळे आधी माझ्या मतदारसंघातील मायबाप जनतेला पाणी द्या, नंतर मुंबईला न्या, कारण आमच्या पाण्यावरती मुंबई जगते. आम्ही मरायचं काय, आधी आम्ही जगणार नंतर मुंबईला जगू. असे बरेच प्रश्न येते. परत घोटी आणि त्र्यंबकेश्वर या मुख्य शहरांमध्ये एक वाचनालयाची निर्मिती करणार आहे, जेणेकरून सर्व समाजातील मुलांना स्पर्धा परीक्षा अभ्यास करता येईल, ते IAS IPS अधिकारी करतील. असे बरेच प्रश्न प्रलंबित या आमदारांनी ठेवलेले दोन्ही पण. त्यामुळे जनता आता या दोन्ही गद्दारांना तडा शिकवणार. दोघांनाही काँग्रेसची गद्दारी केलेली, या मायबाप जनतेची फसवणूक केलेली, मतदानाच्या माध्यमातून त्यांना धडा शिकवल्याशिवाय ही जनता राहणार नाही, कारण माझा मायबाप जनतेवरती विश्वास आहे. त्यामुळे मी आव्हान करतो की माझ्या मायबाप जनतेने ही लढाई श्रीमंतांविरुद्ध गरिबाची आहे, कारण माझ्या समोर तीनही माजी आमदार हे आहेत. त्यांनी या मायबाप जनतेचा टाळूवरचं लोणी खाऊन गब्बर झाले, श्रीमंत झालेत, तोच पैसा आता या जनतेला वाटणार आहे. आणि त्यांनी वाटायला सुरुवातही केली, त्यांनी बोकडे दारूच्या पार्ट्या सुरू करून दिल्या. जनता काय काय कार्यकर्ते खोसकरांचे गावित बाईचे बोकडे खातात, दारू पितात, घरी येऊन आईला आणि बायकांना वडिलांना शिव्या देतात, भांडणं व्हायला लागलेत. आता जनतेने ठरवायचंय हे दारू आणि बटन खाऊ घालणारे लोक संसार चांगला सुरळीत चालण्यासाठी त्यांना मदत केली पाहिजे, परंतु हे दारू बाजून लोकांचे संसार उद्ध्वस्त करतात. त्यामुळे लोकांनी ठरवायचे तुम्हाला ठेकेदार पाहिजेत की पाण्यावरती राजकारण करून 500 कोटी घोटाळे करणारे पाहिजेत की तुमचे
तुम्हाला दारू पाजून तुमची संस्था उद्ध्वस्त करणारे असे बिअर बार वाले पाहिजे हे तुम्ही ठरवायचे जनतेने. त्यामुळे ही लढाई या सगळ्या श्रीमंतांविरुद्ध एका गरीब कार्यकर्त्याची, श्रीमंताविरुद्ध गरीबाची लढाई, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आणि ठेकेदाराविरुद्ध जनसामान्यांची लढाई. त्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला काँग्रेस पक्षाच्या तुमचा माझा हाताचा पंजा या निशाणीवरती बोर्ड जाऊन मला प्रचंड मताने विजय करा ही मी सगळं माझ्या मायबाप जनतेला विनंती करतो आणि माझे दोन शब्द सांगतो. आणि नक्कीच 23 तारखेला आम्ही विजयाची दिवाळी साजरी करतो हा विश्वास ठेवतो. जय हिंद, जय शिवराय, जय भीम, जय आदिवासी. गावागावात मिळणारा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता इगतपुरीत लकी भाऊंचा प्रभाव वाढताना दिसतो आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.